मोहिते पाटील गटाच्या 6 सदस्यांच्या पात्रते संदर्भात येत्या 16 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे अशी माहिती ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी दिली। मोहित पाटील गटाच्या 6 सदस्यांनी राष्ट्रवादीचा व्हीप मोडला होता। या सदस्यांना अपात्र ठरवावं अशी मागणी पक्षाचे ज्येष्ठ नेते बलराम काका साठे यांनी केली होती। या मागणी संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली। यावेळी त्या 6 सदस्यांचे वकील ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्याचं सांगत येत्या 16 तारखेला सुनावणी होणार असल्याची बाजू मांडली। आज माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे जे 6 सदस्य होते व्हीप काढण्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जी काही याचिका सन्माननीय जिल्हाधिकारी पुढे दाखल केलेली होती तर त्या याचिकेमध्ये आज सुनावणी ठेवण्यात आली। त्या सुनावणीमध्ये आज जी तारीख ठेवली होती त्या तारखेच्या अनुषंगाने आम्ही एक ॲप्लिकेशन दिले की माननीय उच्च न्यायालयाने जो काही आदेश केलेला होता मॅटरमध्ये तो आदेश आम्ही सन्माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलेला आहे आणि त्या मॅटरमध्ये जी सुनावणीची डेट सर्वोच्च न्यायालयाने चीफ जस्टिस ऑफ माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्यापुढे जी सुनावणीची तारीख दिलेली आहे ती तारीख 16/11/2020 आणि त्याच्यामुळे आज रोजी जी सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यापुढची जी सुनावणी चालू झालेली होती ती सुनावणीमध्ये आम्हाला पुढील तारीख मिळावी ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित असल्यामुळे आणि मग त्या अनुषंगाने आम्ही ऍप्लिकेशन दिलं आणि ते जे ऍप्लिकेशन आहे ते आमचं मंजूर झालं आणि आम्हाला पुढील तारीख हे आम्ही तुम्हाला दिवशी आम्ही कळवू असं सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं। आणि दरम्यान येत्या 16 तारखेला सुप्रीम कोर्टात काय निकाल लागणार अथवा पुढची तारीख पडणार याचं उत्तर त्याच दिवशी समजेल।